पोलीस म्हणतात ती माणसं आमची नव्हती आणि महापालिका म्हणतात ती माणसं आमची नव्हती. दोघांनी कबूल केलं की आमच्याकडे कोणताही आदेश नव्हता, आम्ही विदाऊट एनी सिक्युरिटी कन्सेंट परमिशन तुमच्या परिसरात घुसलो. म्हणून दोघांनी गैरकायदेशीर कृत्य केलं आहे, त्याचा संबंधात पोलिसांनी FIR रजिस्टर्ड करून दोन्ही संबंधित अधिकारी आणि त्यांचा सोबत जे अर्धा डझन गुंड आले होते ह्या गुंडांविरोधात कारवाई करावी. माझी माहिती अशी आहे की त्यात सत्ताधारी पक्षाचे दोन गुंड पण सामील होते. हे मी वेळेवर पोचतो नसतो तर त्यांनी कार्यालयाची नासधूस केली असती, म्हणून मला याचं इन्व्हेस्टिगेशन आणि कारवाई हवं आहे. त्याचबरोबर जे 19 सप्टेंबरला ह्याच मुलुंड पूर्व नवघर पोलीस स्टेशनने मला गैरकायदेशीर तहतात कोंडून ठेवलं होतं त्याचीही मी तक्रार या पोलीस स्टेशनमध्ये केली होती 19 सप्टेंबर. आज 1 महिना झाला, त्यांनी काहीही केलं नाही. सुप्रीम कोर्टाचा गाईडलाईनप्रमाणे 7 दिवसाचा आज त्यांनी आता तक्रार रिजेक्ट करावी किंवा FIR, पण मुंबई पोलिसांनी त्यातली चौकशीही केली नाही. अशा प्रकारचं हे पोलिसांची माफियागिरी मी खपून घेणार नाही. पुढे काय तुमचं पाऊल असणार आहे याचा स्पष्ट आहे की जे पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटी आहे आणि दुसरा हायकोर्ट हे दोन्हीकडे जाण्याचे आमचे मार्ग आता ओपन झाले. पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटीचं असं असते की 1 महिन्याचा आत त्यांनी दखल घेऊन कारवाई करावी लागते, ते त्यांनी केलं नाही. सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन अशी आहे की 7 दिवसात ती FIR व्हायलाच हवी. जर पोलिसांनी घेतली नाही तर पोलिसांवर कारवाई करण्यासाठी माझा मार्ग मोकळा झाला.
याला अन्याय अन्याय नाही आहे. ठाकरे पवारांची गुंडगिरी आहे, ते पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग करत आहेत. पण त्यांचा लक्षात आला अति ठाकरे पवार साहेबांचा माफियागिरीला किरीट सुम्या दमडीत घाबरत नाही, पण पोलीस स्वतःचा उपयोग माफिया म्हणून होऊ देत आहेत. त्या पोलीस माफियागिरी करणाऱ्या पोलिसांना महापालिकेचा इंजिनियरला पण तोडणार नाही. कुणाचा घरात परिसरात अशा प्रकाराने दसऱ्याच्या दिवशी गुंडांसारखं घुसता येत नाही, त्याचा धडा मी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिकवणार. कारण किती गुंडागिरी आणि माफियागिरी करत असेल, त्याचा ठाकरे साहेबांनी माफियागिरी पोलिसांची चालून घेणार नाही. याची पहिली माहिती अजित पवारांना असते. रोहित पवारांनी कारखाना कसा ढापला याची पहिली माहिती रोहित पवारांना असते. आणि रोहित पवार असतो, अजित पवार असतो, शरद पवार असतो, पार्थ पवार असतो, त्यांना कायदेशीररित्या सगळे रिटर्न फाईल करणं बंधनकारक असते. ते जर घोटाळे करत असेल तर पहिला उत्तर त्यांनी हे द्यावा. माहिती कोणाला कुठून मिळतं हे महत्त्वाचं नाही आहे, पण घोटाळा केला अजित पवारांनी बेनामी पद्धतीने, झरंडेश्वर कारखाना से 1000 कोटीची गुंतवणूक, याच्या संबंधी उत्तर द्या. माहिती किरीट सोमय्याकडे मिळते तर कौतुक करा, पण तुमचा घोटाळ्यांचं काय याचं उत्तर देण्याची हिंमत कोणत्याही पवारामध्ये नाही. म्हणून हल्ली पवार परिवार हे ड्रग माफियाचा प्रवक्ता झालेला आहे.